तुम्हाला मी प्रत्येक ग्रुपमध्ये काही कार्ड्स देणार आहेत. हे कार्ड्स एकूण 12 कार्ड्स असणार आहेत. 6 कार्ड्सवर वर्तुळाच्या भागाची चित्रे आणि 6 कार्ड्सवर त्या भागांची नावे. की हा गेम खेळत असताना आपल्याला ग्रुपमध्ये डिस्कस करायची आहे आणि त्याचे योग्य जोड्या लावायच्या आहे. आजच्या पटात आपण वर्तुळावर आधारित शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे शिकलात. पाठाच्या सुरुवातीला वर्तुळाचे भाग आणि वर्तुळाचे चित्र यांचे कार्ड्स मुलांना देण्यात आले. या कार्ड्सद्वारे मुलांना योग्य जुळवा जुळवा हा खेळ खेळण्यात आला आणि पाठाची उजळणी घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना कार्यपत्रिका देऊन शाब्दिक उदाहरण शिक्षकाच्या मदतीने सोडवण्यात आली. एरिया, डायमीटर, सेंटर, सरकमफरन्स. तर मी तुम्हाला फळ्यावर प्रथम एक शाब्दिक उदाहरण देणार आहोत. आपल्याला या कार्डचा वापर होणार आहे. ते शाब्दिक उदाहरण फळ्यावर दिल्यानंतर तुमच्याजवळ तशाच प्रकारचं शाब्दिक उदाहरणाची एक वर्कशीट प्रत्येक गटातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ते शाब्दिक उदाहरण नीट वाचायचं आहे आणि मग त्या शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कोण वाचून दाखवेल मला प्रॉब्लेम? एका वर्तुळाकार शेतात मध्यभागी एका खुंटीला 3 मीटर लांब दोरीला एक म्हैस बांधली आहे, तर ती म्हैस त्या शेतातील किती गवत खाईल? हा प्रॉब्लेम आपल्याला चित्र रूपामध्ये त्याची मांडणी करायची आहे. तुम्हाला काय दिसत आहे? वर्तुळाकार शेत. आता वर्तुळाकार शेत म्हणजेच काय? सर्क्युलर फार्म. अजून काय दिसतंय तुम्हाला या शेतामध्ये? बरं, कोणाला म्हैस दाखवता येईल का रे? अच्छा, म्हैस दाखवलेली आहे, दोरी दाखवली आहे. ठीक आहे, मध्यभागी म्हणजेच खुंटीला एक म्हैस बांधलेली आहे. पण काय म्हटलेलं आहे? मध्यभागी एका खुंटीला 3 मीटर लांब दोरीला, तर ती म्हैस त्या शेतातील किती गवत खाईल? जास्तीत जास्त कुठपर्यंत फिरेल ती? पण कुठपर्यंत फिरू शकते? 3 मीटर. बरोबर आहे. ती बरं ती कशी फिरणार आहे? छान. आता आपली चित्ररूपामध्ये या ठिकाणी आपण प्रॉब्लेमची मांडणी केलेली आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? कॉलममध्ये जे काही तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे ते क्वेश्चन्स आपल्याला आता सोडवायचे आहे. व्हॉट डू आय नीड टू फाइंड आउट? मग मला काय करायचं आहे या प्रॉब्लेममध्ये? सरकमफरन्स. कोणत्या या प्रॉब्लेममध्ये कोणत्या शब्दावरून तुम्हाला वाटलं की मला सरकमफरन्स काढायचा आहे? तर ती म्हैस त्या शेतातील किती गवत खाईल? तर ती म्हैस त्या शेतातील किती गवत खाईल? आता सेकंड क्वेश्चन कडे वळू आपण. व्हिच कार्ड विल आय पिक? सरकमफरन्स. आता हे तुम्ही कसं ठरवाल मी कोणत्या कार्डचा वापर करणार आहे? ती फिगर नीट पहा आणि मग या फिगरशी तुमच्या पुढ्यामध्ये जे कार्ड्स आहे त्या कार्ड्सचा तुम्ही वापर करा. यापेक्षा पुन्हा कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? काय दिसतंय तुम्हाला? रेडियस. बरोबर आहे. मग सर्कलच्या सेंटर पासून ती रोप जी गेलेली आहे ती काय राहील सर्कलची? व्हेरी गुड, रेडियस. पुन्हा दुसरा एखादी कोणाला कार्ड पिकअप करता येईल का? अच्छा, याने सेंटर काढलेला आहे. ओके, मध्यभागी असल्यामुळे सेंटर दाखवलेला आहे. याच्यापेक्षा कोणाचं वेगळं उत्तर आहे का? एरिया. इथे सर्कल मध्ये मध्यभागी वापलेली जागा हा एरिया आहे, म्हणून मी एरिया दाखवायला आणली. मग प्रॉपरली तुम्ही दोन कार्ड्स कोणते वापरणार आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी? एरिया. थर्ड प्रॉब्लेम कडे वळणार आहोत. व्हॉट डू आय नो? आय नो. मला काय माहित आहे? काय दिसतंय तुला? 3 मीटर. 3 मीटर्स लॉंग रोप. आता 3 मीटर्स लॉंग रोप म्हणजेच काय आहे? व्हेरी गुड. काय आहे? रेडियस. रेडियस ऑफ सर्क्युलर फॉर्म. विच फॉर्मुला विल आय यूज? आता जी आपण शब्दचित्रात चित्रामध्ये आपण मांडणी केलेली आहे त्या याच्यावरून तुम्हाला सहज लक्षात येईल. कार्ड जे आहे त्या कार्डवरून तुम्हाला सहज लक्षात येईल की विच फॉर्मुला विल आय यूज. कोण सांगतो हात वर करा बरं, विच फॉर्मुला विल आय यूज? पाय आर स्क्वेअर. पाय आर. गणित सोडवण्यासाठी मुलांना कार्यपत्रिका दिली जाते. या कार्यपत्रिकेचे मुख्यतः 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये गणित चित्ररूपात मांडल्या जाते. त्याखाली मुलांना काय शोधायचे आहे, कोणते कार्ड्स निवडाल, काय माहीत असायला हवे आणि कोणत्या सूत्राचा वापर कराल अशा प्रकारचे 4 कॉलम दिल्या गेले आहेत. आता आपण काय करणार आहे, अगदी तशाच प्रकारचा एक दुसरा वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. गटामध्ये चर्चा करूनच तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे.
एका गोला आकार बागेच्या मध्यभागी एक वाईटचा खांबा असून बागेच्या प्रवेशद्वारापासून ते पुढच्या पायरीमध्ये विद्यार्थ्यांना वेगळी समस्या दिली जाते. विद्यार्थी कार्यपत्रिकेचा वापर करून गटामध्ये चर्चा करतात आणि आवश्यक त्या नोंदी घेऊन ती समस्या कशी सोडवायची याची नोंद घेतात. कार्यपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नामुळे मुलांना प्रश्नातील माहिती वेगळी करण्यास मदत होते. मुलांना नेमके काय शोधायचे आहे आणि कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे हे या कार्यपत्रिकेतील प्रश्नांमुळे शोधण्यास मदत होते. इतर घटकावर आधारित सुद्धा शाब्दिक उदाहरणे सोडवताना या कार्यपत्रिकेतील प्रश्नांचा वापर करून विद्यार्थी सहजपणे शाब्दिक उदाहरणे सोडवू शकतात. काय काढलंय यांनी? सर्कल. का बरं सर्कल काढलाय? कारण बाग हा सर्कल आकाराचा आहे. मध्यभागामध्ये लाईटचा खांब आहे म्हणून मी इथे खांब काढणार. बागेभोवती किती पत्री कुंपण घालायचं आहे? तीन पत्री कुंपण घालायचं आहे. प्रवेशद्वार 5 मीटर अंतर तुला लिहावं लागेल. ठीक आहे, व्हेरी गुड. फार छान आकृती काढलेली आहे तुझं. तू व्हॉट डू आय नीड टू फाइंड आउट हाऊ मच वायर थ्री अराउंड द फिन्स द गार्डन. आता नेक्स्ट, विच कार्ड वी आय पिक. कोणते कार्ड सुचवलेले आहे? रेडियस. ओके, ठीक आहे. व्हॉट डू आय नो हाऊ मीटर लॉन्ग रोप रेडियस. विच फॉर्म्युला विल आय यूज? 2πr/5d. हा फॉर्म्युला काय वापरला? 2πr काय काढायचा म्हणून वापरला? सरकमफरन्स काढायचा म्हणून. का बरं सरकमफरन्स काढायचा आहे? कुंपण घालायचं आहे. सरकमफरन्स किती वेळा कुंपण घालायचं आहे आपल्याला? तीन वेळा. बरोबर आहे. मग जे सरकमफरन्स निघलं त्याला काय करावं लागेल आपल्याला? हा, त्याला आपण मल्टिप्लाय करू. व्हेरी गुड. इने फार छान माहिती भरलेली आहे. व्हेरी गुड.